बातमी जी प्रभाव पाडेल। बरं सुनीलजी पटेल साहेब, आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष, आपल्या स्थळावर आता नगरपंचायतच्या आगामी निवडणुकीसंदर्भात काय काय आयोजन करण्यात आलं आणि कशा पद्धतीने निवडणूक लढविण्याचा विचार झालेला आहे? सध्या तर आम्ही आता प्रत्येक वॉर्डामध्ये आमचे, कारण 2017 निवडणुकीमध्ये जे आम्ही नगरसेवक उभे केले त्या वेळेस स्वबळावर निवडणूक लढवली, पक्षाचं आम्हाला पाठबळ मिळालो न मिळालो सगळ्या व्यवस्थित, आणि उमेदवारांनी प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत घेतल्यामुळं मतदानसुद्धा चांगल्या स्वरूपात मिळालं। आजही पक्षाची परिस्थिती आम्ही 100% स्वबळावर लढण्याच्या तयारीमध्ये आहोत। भविष्यामध्ये आमच्या प्रदेश कार्यालयाकडून जिल्हा कार्यालयाकडून जर काही निर्देश आले की समविचारी पक्षाला एकत्र येण्यासाठी जर आम्हाला काही तडजोड करायची गरज पडली, पक्षांनी आदेश दिला आणि आम्हाला जर सन्मानजनक कोणी जर आम्हाला स्थान दिलं, आमच्या जागा आमच्या सन्मानाला योग्य दिल्या, तर आम्ही विचार करू। परंतु शेवटपर्यंत आमची तयारी 17 जागा लढवण्यासाठी झालेली आहे, आजही आहे आणि उद्याही आहे। उद्या जरी निवडणूक झाली तरी आमची 17 आमच्या आज फिक्स आहे। बरं, सध्या आता आपल्या पक्षामध्ये येणाऱ्याची संख्या वाढत आहे, त्या संदर्भामध्ये काय सांगतात? सध्या म्हणजे कसं, आता महाराष्ट्र प्रदेश कार्यालयामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सर्वसामान्य जनतेसाठी आणि गोरगरीब कष्टकरी लोकांसाठी काम करणारा पक्ष जर कुठला असेल, आणि तुम्ही बघत असाल, तुम्ही पत्रकार या नात्याने तुम्हाला माहिती आहे की प्रभाव सरकारवर कुणाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असणारे मंत्रिमंडळातले जे दिग्गज नेते आहेत, आदरणीय अजितदादा असो, जयंत पाटील साहेब असो की कुठलेही भुजबळ साहेब असो, ही जे धनंजय मुंडे साहेब असो, अमोल कोल्हे साहेब असो, ह्या लोकांची जी कामं आहेत ते सर्वसामान्य जनतेला धरून जनहिताची कामं असल्यामुळं आज तरुणांचा ओढा राष्ट्रवादीकडे वाढलेला आहे। आणि ह्या महाराष्ट्र प्रदेशमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रवादी हा एक तरुणासाठी पर्याय म्हणून निर्माण होत आहे आणि तरुणांना आकर्षित करणारा पक्ष। हिमायतनगर तालुक्यामध्ये जर विचार केला तर आजही बहुसंख्य तरुणांचा पसंती राष्ट्रवादीमध्ये आहे, मला भरपूर आणि बरेच फोन येतात। आणि आमच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश येणाऱ्या काळामध्ये मुंबई येथे होण्याची म्हणजे होणारच। युवा राज्य न्यूज लाईव्ह, बातमी जी प्रभाव पाडेल।